अध्यक्ष मोदे यमिन या यामिनदानी जो प्रश्न उपस्थित केला आहे वस्तुतः आपण जी वस्तुस्थिती सांगितली त्या तथ्य आहे की सुरुवातीला त्यांना लिमिटेड अशा प्रकारचीच त्या ठिकाणी परवानगी होती परंतु नंतर त्यांनी जसा डी सी आर बदलला त्यानंतर तीन प्लॉटचं गमेशन केलं आणि ते अमाल गमेशन त्यांनी केल्यामुळे त्यांना अधिकचा एफ एस आय मिळाला अधिकच्या बांधकामाची परवानगी मिळाली आणि म्हणून त्यांनी अधिकच्या बांधकामाकरता ती परवानगी घेतली आणि ती परवानगी साधारणपणे जी काही आहे ती नवीन इमारतीचे आयओडी आणि नकाशे मंजूर केले आठ नऊ दोन हजार सोळाला आणि तदनंतर सहा बारा दोन हजार एकोणीस व पंधरा एक दोन हजार एकवीस या पत्रांवर सुधारित नकाशे त्यांचे मंजूर झाले आहेत मात्र आता हे सगळं होत असताना आपण जे या ठिकाणी सांगितलं की अं तेसाव्या मधल्यावर लोक राहत आहेत आणि काम होतं ही देखील वस्तुस्थिती आहे की लोक त्या ठिकाणी राहायला चालले गेले आता लोक स्वतःहून गेले की यांनी त्या ठिकाणी पाठवलं निश्चितपणे ते तपासून आपल्याला पाहावं लागेल आणि त्या संदर्भात भोगवटा प्रमाणपत्र न मिळता सगळ्या सोयी कशा मिळाल्या मला असं वाटतं पाठ ओशीच्या आधारावर त्या मिळालेल्या आहेत तथापि आपण या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित केल्यामुळे निश्चित ते देखील तपासून पाहण्यात येईल की कोणी जाणीवपूर्वक कुठल्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलाय का आणि कॉर्पस फंडच्या संदर्भातला देखील जो मुद्दा आपण उपस्थित केलाय त्या संदर्भात जो कॉर्पस फंड देणं आवश्यक आहे तो कॉर्पस फंड देण्याकरता त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे सांगण्यात येईल आणि यामध्ये कुठली अनियमितता होती आहे का हे निश्चितपणे आपण तपासून बघू अनियमितता होणार असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल अध्यक्ष महोदय वस्तुस्थिती आहे की सात मजले अजून बांधायची परवानगी त्यांना दिली त्यांनी भोगवटा प्रमाणपत्र मागितलं पण भोगवटा प्रमाणपत्र देण्याकरता जे त्यांनी करायला पाहिजे होतं ते पूर्ण न केल्यामुळे त्यांना भोगवटा प्रमाणपत्र मिळालेलं नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पुनर्विकास इलाक इमारतीमध्ये लोकांना शिफ्ट केलेला आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची नीट चौकशी करण्यात येईल जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि जोपर्यंत याचा ये अहवाल येत नाही तोपर्यंत त्यांना स्टॉप नोटीस द्यायला सांगण्यात येईल ज्या इमारतीला ओशी देणं आज आवश्यक आहे ही तातडीने मिळेल का आणि पाठ ओशी मुळे भाडेकरुंवरती जो भूदंड पडतोय हा भूर्दंड आपण जे कोणी विकासक आहे यांच्यावर यांच्यावरती तो द्यायला लावणार का हा एक विषय आणि दुसरा ज्या इमारतीला पूर्ण ओशी मिळालेली आहे आणि त्या ठिकाणी असलेले काही फ्लोअर रिफ्रिज फ्लोअर असतील किंवा पार्किंग असतील या बांधकाम तिथे सुद्धा बांधकाम करायला आपण मज्जाव कराल का तिही बाबी ज्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत तपासून पाहण्यात येतील आणि त्याच्यावर योग्य कारवाई केली जाईल